ब्रेकनंतर एक वेगळी बातमी आहे. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील सावळतच्या बाळू लोखंडे या मंडप डेकोरेटर्सची लोखंडी खुर्ची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. मँचेस्टरमध्ये एका रेस्टॉरंट बाहेर चक्क मराठीत नाव आणि गाव लिहिलेल्या या खुर्चीची चर्चा सध्या सोशल मीडियावर होती आहे. क्रिकेट समालोचक सुनंदन लेले यांनी या खुर्चीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानं सांगलीच्या खुर्चीचा लंडन प्रवास समोर आलाय. आपल्याकडे या खुर्चीवर बसणं हे कमीपणाचं मानलं जाईल, पण ही खुर्ची अँटिक पीस सारखी हायफाय हॉटेलमध्ये दिसते. मंडप डेकोरेटर बाळू लोखंडे यांनी आपल्याकडील 13 किलो वजनाच्या लोखंडी खुर्च्या या 15 वर्षांपूर्वी भंगारात विकल्या होत्या. मात्र यापैकी 2 खुर्च्या या चक्क मँचेस्टरपर्यंत कशा पोहोचल्या हे गूढच आहे.